पेटीएम हे मोबाईल पेमेंट्स ॲप गुगल प्ले स्टोअरवरनं काढून टाकण्यात आलं आहे. यामागचं नेमकं कारण सांगण्यात आलेलं नाही, मात्र अनेक विश्वासार्ह बातम्यांनुसार पेटीएम गॅम्बलिंग अर्थात ऑनलाईन जुगारसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम करत होतं. गुगलच्या एका ब्लॉगमधून हे स्पष्ट होतं. गुगलच्या व्हाईस प्रेसिडेंट ऑफ प्रॉडक्ट अँड्रॉइड सिक्युरिटी अँड प्रायव्हसी सुझन फ्रे यांनी या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, आम्ही ऑनलाईन कसिनो किंवा बेटिंग करू देणाऱ्या कुठल्याही अनियंत्रित गॅम्बलिंग ॲपला परवानगी देऊ शकत नाही. जर कुठलंही ॲप ग्राहकांना दुसऱ्याच एका बाह्य वेबसाईटवर रिडायरेक्ट करतं जिथे पैसे देऊन टुर्नामेंट्समध्ये भाग घेता येऊ शकतो आणि जिंकणाऱ्यांना खरेखुरे पैसे मिळू शकतात, तर असं कुठलंही ॲप आमच्या धोरणांचं उल्लंघन करणारं ठरतं, असं सुझन फ्रे पुढे सांगतात. आमची ही धोरणं कुठलाही धोका वेळेत रोखण्यासाठी आहेत. जर असं कुठलंही ॲप आढळलं तर आम्ही आधी त्याच्या डेव्हलपरला तशी सूचना आणि इशारा देतो आणि जोवर त्यात ते आवश्यक बदल करत नाहीत तोवर ते ॲप काढून टाकतो, असंही या ब्लॉगमध्ये गुगलने सांगितलंय. CNBC TV18च्या एका बातमीनुसार पेटीएमला काही दिवसांपूर्वीच हा इशारा गुगलकडून देण्यात आला होता आणि आज त्यांचं ॲप काढून टाकण्यात आलंय. मात्र पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी सारखे इतर पेटीएमचे ॲप्स अजूनही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. या कारवाईनंतर पेटीएमने एक ट्विट करून लवकरच आमचं ॲप परत येईल असं सांगितलेलं आहे. तसंच तुमचे सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि तुम्ही पेटीएमचा वापर सुरू ठेवू शकता, असंही पेटीएमकडून सांगण्यात आलं आहे. याचाच अर्थ जर तुम्ही पेटीएम वापरत असाल तर यापुढेही तुम्ही ते वापरणं सुरू ठेवू शकता, मात्र ते ॲप नव्याने डाउनलोड किंवा अपडेट सध्याच करता येणार नाही. गुगल प्ले स्टोअरवर एका ॲपमधून दुसऱ्या ॲपमध्ये जाण्यास मज्जाव घातला जातो, त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी रिमूव्ह चायना ॲप्स नावाचं एक ॲप काढण्यात आलं होतं, कारण त्याद्वारे इतर ॲप्स अनइन्स्टॉल करता यायच्या. याविषयीचे सविस्तर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा BBCMarathi.com.